महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हा क तुमची साथ आमची 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे। येवला तालुक्यातील गवंडगाव ग्रामपंचायत अंतर्गत गवंडगाव ते खळगे वस्ती रस्त्याचे काम सन 2015 साली करण्यात आले। सदर रस्त्याच्या कामात शासनाकडून अंदाजे 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। या रस्त्यात दोन मोठे नाले आहेत। या नाल्यावर पुलाचे काम होणे अपेक्षित होते, परंतु तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी रस्त्याचे काम व पुलाचे काम अपूर्ण असताना पूर्ण झाल्याचे दाखवून सदर कामाचे बिल काढून घेतले। या रस्त्याच्या कामात सुमारे 10 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे खळगे वस्ती येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे। सदर रस्त्याच्या नाल्यामधून 4 ते 5 फूट उंचीने पाणी वाहत असल्यामुळे खळगे वस्ती येथील ग्रामस्थांना गवंडगाव येथे येण्यासाठी सुमारे 10 किलोमीटरचा फेरा मारावा लागतो। येथील लोकांना दळणवळणासाठी खूप समस्यांचा सामना करावा लागत आहे। तरी देखील संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन सदर कामाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करावी अशी लोकांची मागणी आहे। समस्या अशी होती का, या रोडला 2014 मध्ये याला मंजुरी भेटली, 2015 मध्ये मंजुरी भेटल्यानंतर 14 याला 15 लाखाची मंजुरी होती। 15 लाख रुपये मंजुरी असताना त्यांनी 5 लाखापर्यंत काम केलेलं आहे रस्त्याचं। मध्ये दगड टाकून ठेवल्यामुळे त्या रस्त्याचं आम्हाला जाणं येणं बंद झालं, त्यामुळे आम्ही तो रस्ता करून घेतला। तर त्यांना आम्ही सांगितलं पहिलं पुलाचं काम करा, पुलाचं काम न झाल्यामुळे पुढला रस्ता करून घेतला आणि पुलाचं काम अधुरं ठेवलं। तर इथं आम्हाला त्यांनी सांगितलं की इथं नळ्या पडणार आहे, दोन्ही ठिकाणी नळ्या नाही ठेवल्या, त्यामुळे त्या आता तुम्ही पाहत असाल इथं नळ्या म्हणजे 6 नळ्या इथं टाकणार होते, 6 नळ्या पुढं टाकणार होते। इथं एक काही नळी पडली नाही आणि 15 लाख रुपये यांनी असेच काढून घेतलेले। या रस्त्याची चौकशी करण्यात यावी आणि याच्या नळ्या टाकून द्यावा एवढीच आमची इच्छा आहे। याची 2014 मध्ये याची मंजुरी झाली गवंडगाव ते खळगे वस्ती रस्ता, तर याला 15 लाख रुपये मंजुरी पण भेटली। यांनी याच्यात असं होतं सरपंच आणि ग्रामसेवक या दोघां मिळून यांनी काही रस्त्याची 12 वेळ लावली हे त्यांची त्यांना माहिती, पण आम्हाला रस्ता असं धातुरमतर करून दिला, आमचं जाणं येणं चालू ठेवलं, पण नळ्याचे काय प्रस्ताव अजून त्यांनी मंजूर केलेलं नाही आणि ते 10 लाख रुपये अजून तर काय वापरले गेलेले नाही, फक्त वापरले तर फक्त 5 लाख रुपये वापरले आमच्या माहितीनुसार। आणि दळणवळणासाठी आम्हाला जाणं येण्याचा खूप त्रास होत होता आणि आम्हाला साधं गावात जर यायचं असलं तर 10 किलोमीटर लांबून यावं लागतं आणि जर जायचं जर ठरलं इथून तर पाण्याची इतकी परिस्थिती अवघड आहे का, जाता येतं सुद्धा येत नाही। लहान पोरं शाळेत जात असतं त्यांना पण तिकडून 10 किलोमीटर वरून लांबून शाळेत सोडावं लागतं। याला आम्ही वारंवार चौकशी करतो, ग्रामसेवकला विचारलं, ग्रामसेवक म्हणतो आम्ही पुढल्या याच्यात करतो, सरपंचाला विचारलं, सरपंच म्हणतो आम्ही 8 दिवसात काम करतो, असं करता करता त्यांनी 5 वर्ष लोटले पण अजून कुठलंही काम झालेलं नाही। बस एवढंच होतं। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी येवला तालुका प्रतिनिधी अनिस पटेल।